शहर के रास्तों पर रोजमर्रा की चीजें बेचने वाले हॉकर्स, जिनकी अवस्था आज काफी दयनीय है। व्यवसाय करते समय न इनके सर पर छत रहती है, न ही कोई संरक्षण, जिसके चलते राष्ट्रवादी कांग्रेस के नेता एवं पूर्व विधायक प्रकाश गजबिये ने पत्र परिषद के माध्यम से इन हॉकर्स को सुरक्षा के साथ साथ लाइसेंस देने की भी मांग की है। नागपुर में लगभग 80,000 हॉकर्स रास्तों पर चीजें बेचकर अपना गुजारा कर रहे हैं। जो चीजें बड़े दुकानों में काफी महंगी मिलती है, वही चीजें हॉकर्स सस्ते दामों में मुहैया कराते हैं, लेकिन मनपा द्वारा इन्हें हटाकर हॉकर्स के पेट पर वार किया जा रहा है। ऐसा गंभीर आरोप इस वक्त प्रकाश गजबिये ने महानगर पालिका पर लगाया, साथ ही साथ यह मांग की जल्द से जल्द इन हॉकर्स के लिए शहर के बड़े मैदान खुले किए जाए, ताकि इन्हें रास्तों पर निर्भर ना रहना पड़े और हॉकर्स के लिए लाइसेंस का भी प्रावधान किया जाए। इस वक्त जानकारी देते हुए उन्होंने बताया कि हमने मनपा आयुक्त और डीसीपी से इस विषय में चर्चा की है और ज्ञापन सौंपा है, जहां उन्होंने आगामी 7 दिनों में समिति गठित कर इस प्रश्न को हल करने की बात कही है। नागपुर शहरामध्ये 80,000 जवळपास हॉकर्स आहेत। त्या हॉकर्समुळे आपल्याला ताजी सब्जी, स्वस्त कपडे, त्या ठिकाणी स्वस्त महिलांचे ज्या काही वस्तू असतील त्या, किंवा मुलांचे कापड, बेल्ट, बॅग्स, हे सगळ्या स्वस्त वस्तू हे हॉकर्स लोक विकत असतात। ज्या वस्तू मोठ्या दुकानामध्ये 2,000 असतात त्या 50 रुपयात हे हॉकर्स विकतात, आणि यांच्या डोक्यावरती छत नसते। हे गरीबातला गरीब आहे, 2 झोले घेतात आणि बसतात। पाऊस आला तरी बसतात, ऊन असलं तरी बसतात, थंडी असली तरी बसतात, आणि हे गरीब हॉकर्सला त्या ठिकाणी उठवण्याचं षडयंत्र हे महानगरपालिकेने केलं होतं, आणि म्हणून आम्ही त्यांना हायकोर्टाचं जजमेंट आज दाखवलं, आणि याच्यावरती तुम्ही यांना उठू शकत नाही, यांना धंद्यापासून वंचित ठेवू शकत नाही, आणि म्हणून आम्ही त्यांना संविधानामध्ये दिलेल्या तरतुदीनुसार आणि त्या आर्टिकल 14 त्या ठिकाणी 19G, त्याच्यानंतर 21, त्याच्यानंतर 39, हे जे आर्टिकल्स आहेत त्या आर्टिकल्समध्ये यांना कायद्यानी प्रोटेक्शन आहे, त्यांना तुम्ही हटू शकत नाही, हे त्यांना आम्ही दाखवून दिलं। आणि शहरामध्ये झोन त्वरित तयार करावे, आता अगोदर 53 झोन दिले होते, आता त्याच्या डबल त्या ठिकाणी तयार करावे लागतील। शहरातले जे ग्राउंड्स आहे हे हॉकरसाठी उपलब्ध करून द्यावे, त्या ठिकाणी ज्या ग्राहकांना किंवा हॉकर्सला किंवा महिलांना ज्या सोयी सुविधा त्या मार्केटमध्ये पाहिजे त्या करण्यात याव्या, त्या ग्राउंडचा विकास करावा, आणि यांना लायसन्सेस, ज्या 344 हॉकरचे लायसन्सेस आहेत ते लायसन्स त्यांना देण्यात यावे, शहराचा रिव्ह्यू घ्यावा। 80,000 हॉकर्सला त्या ठिकाणी यांनी लायसन्स देण्यात यावे अशी आमची मागणी होती। ती मागणी आम्ही पूर्ण करण्याकरता गेलो, आणि विशेषतः 2014 जो कायदा झाला तो कायदा यांच्या प्रोटेक्शन करता आहे, आणि तो त्या कायद्यानुसार यांना नियमानुसार यांना प्रोटेक्शन देण्यात यावं असं असताना सुद्धा त्यांना उठवण्यात येते, हे बरोबर नाही, याचा आम्ही विरोध केला। आणि आज त्या ठिकाणी कमिशनर साहेबांना भेटून, चेतना तिडके या DCP भेटून आम्ही आमच्या भावना त्यांच्यापर्यंत दिला। त्यांनी 7 दिवसात वेंडिंग कमिटी जी मीटिंग त्या ठिकाणी लावतो, आणि याच्यावरती जे तुमचे प्रश्न आहे ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू, आणि लवकरात लवकर त्यावर न्याय देऊ, आणि ज्या लोकांचे पैसे आलेले आहेत त्या लोकांनासुद्धा आम्ही हॉकरचे लायसन देऊ असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। कमिश्नर आणि DCP यांनी आम्हाला सहकार्य केलं। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ मनीष टेंबरे, BCN न्यूज, नागपूर।